अधिकारी पुरुष होईल. आशेच्या मुखात जर आपलं थोडं जर अन्नदान गेलं, आपल्या अन्नाचा कण जरी गेला, तर ते अक्षय होत असतं. कसं होत असतंय? अक्षय म्हणजे मुलाचं नाव नाही, अलग ध्यानात. त्या अन्नदानाचा कधीच क्षय होत नाही, असं होता म्हणजे पुण्य होत असते. आणि असं तुम्हाला अक्षय पुण्य जर पाहिजे असेल, तर या ठिकाणी काय करा, 5000 रुपयाची तुम्ही पंगत द्या आणि सहवासाचा आनंद लुटा. या ठिकाणी बाबाजी आलेले आहेत, सर्वांनी माझ्या मध्ये हर हर महादेव म्हणायचं आहे. कोरडे महाराज अत्यंत चांगल्या सुश्राव्य वाढीने त्यांनी आज सांगतो तुम्हाला संध्याकाळी होईल ना बघू, 8-9 वाजेपर्यंत टाकू ना, फोन करतो तुम्हाला. बकेट उतलं ना बर, इथं बकेट आणि गेला सण वाढायचं, इथं इथंच वाढायचं तो. हा जवळ वाढ या पंक्तीला जाईल तू याचं.
आमच्यानंतर मारले बस लवकर बाबा काहीतरी बोलले वाटत जेवण करून घे हा सुस्वागतम। आज आपल्याकडे गणेश महोत्सवामध्ये जो 11 दिवसाचा आपला गणेश महोत्सव सोहळा संपन्न होत आहे, एक मध्यंतरी ढोळे साहेब मोरे ठाकरे साहेब येऊन गेलेले आहेत, पण त्यांना वाटलं की 11 गाव एक गणपती असते आणि दरवर्षीप्रमाणे येईल आणि आपण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अख्खा देश संकटात सापडलेला असताना त्यांच्या नियम व अटी मान्य करीतच आम्ही हा 11 दिवस चालणारा सोहळा अगदी आनंदाने आणि मोजक्या 30 ते 31 लोकांमध्ये सहभाग आम्ही साजरा करत आहोत। आणि मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की सर्वच कार्यक्रम होतात, पण सर्वच कार्यक्रम आम्ही तुमच्या नियम अटीमध्ये राहूनच केलेले आहे। आम्ही आताच ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता केली, ज्ञानेश्वरीला दरवर्षी 101 बसत होतो, पण यावर्षी फक्त 4 जण बसवले होते। हे आता आम्ही व्यासपीठ खाली केलं। कीर्तन जरी केलं तर त्या कीर्तनामध्ये आमच्याकडे 22 लोक असायचे आणि 6 ते 7 काळकरी, टोटल 31 लोकांचा आमचा संच असायचा। आम्ही कार्यक्रम संपला की एकदम कार्यक्रमाच्या बाहेर जाऊन थांबायचो, या संस्थांमध्ये थांबायचो नाही, कारण की आम्हाला बाबाजींची आज्ञाच अशी होती की गणपती स्थापन करताना ठरवलं होतं की गणपती स्थापन करायचा किंवा नाही। आम्ही 10-11 गावच्या लोकांनी मीटिंग घेतली, 2-2 लोकांनी, 22 लोक मीटिंगला होत होत आम्ही साहेब आणि बाबाजी 23वे। मग त्यांनी सर्वांनी ठरवलं की मी गणपती बसवायचा। बाबाजींनी अगोदरच सांगितलं गणपती बसवायचा असेल तर आपल्याला शासनानं प्रशासनानं दिलेल्या नियम अटी पाळण्यात येत असतील तरच घ्यायचा, आणि जर होत नसेल तर आपल्याला घ्यायचं नाही। पण या परिसरामध्ये जेवढे काही भक्त असतील तेवढे भक्त बाबाजींची आदेश एक आज्ञा म्हणून पाळतात, आणि तो आदेश आम्ही, मला तरी वाटतं की आम्ही आज पुरेपूर करत आहोत। आपण मध्यंतरी येऊन गेला त्याही दिवशी आम्ही तुम्हाला भेटलो नसतो बाबाजी, आणि 4-2 भक्तच भेटले असतील, म्हणून त्या दिवशी सुद्धा वाटलं होतं
की आपला सत्कार करावा, पण बाबाजी म्हटले की आपण तुम आपण आला त्याबद्दल आमचा या सोहळ्यामध्ये आनंद द्विगुणित झालेला आहे। म्हणून आत्ता बाबाजींचाच वक्ती फोन आला की साहेब आलेले, त्यांनी आपले सर्व अगोदरच बघितलेलं आहे। साहेब हे पंचक्रोशीमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपल्याकडे एस पी साहेब येऊन गेले होते तर त्यांनी सुद्धा एवढं आवडव्य पब्लिक पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं होतं हे तुम्ही कव्हर कसं करता, त्यावेळेस भक्तातून आवाज आला होता साहेब आमचे आज्ञा धारक जे आहेत ते तुमच्या सोबत उभे होते, दोन्ही बाबाजी त्यावेळेस उभे होते, त्यांनी सुद्धा आपल्याला त्यावेळेस प्रशस्ती पत्र दिलेलं होतं। ढवळे साहेबांची जवळपास इथं परिसरामध्ये सगळ्यांनाच ओळख आहे, म्हणून ढवळे साहेबांना निश्चित माहित होतं की इथं काही कुठलाही नियम किंवा भंग नियमाचा भंग होणार नाही। आपण आला त्याबद्दल मी संस्थांच्या वतीनं आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि बाबाजींना विनंती करतो एपीआय ठाकरे साहेबांचा आपण शाल देऊन येथेच गौरव करावा, कारण की तेही ड्युटीवरच असतात। ते आज या संरक्षण खात्याला आणि डॉक्टरी खात्याला सर्व जनता आज मात्र देव मानित आहे। देव कुठं आहे तर आपला गणपती बाप्पा, आणि या पोलीस खात्याच्या वर्दीमध्ये असणाऱ्यांना देव मानत आहोत आपण। तरी मी बाबाजी विनंती करतो ठाकरे साहेबांचा एक स्वीकार करावा ठाकरे साहेबांनी। त्यानंतर माननीय ढवळे साहेब चौकी जमादार आहेत आपले, त्यांचा आम्हाला नियमित संपर्क असतो, पण आमच्या देवगावच्या या परिसरातल्या भानगडी येत नसतील साहेब आपल्याकडे जास्त, आणि आल्या तरी निश्चित समजूतदारपणाने आपणच त्या दूर करू शकतात। ठाकरे साहेबचं ढवळे साहेबांचा सत्कार बाबाजी करतील। त्यानंतर माननीय ढवळे साहेबांना मी विनंती करतो की आपणही यायचं, आणि आपणही बाबाजींच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा, कारण की आपण त्यास पात्र आहात। खरोखरच ही मंडळी देव मंडळी आहे, आज जगानं पाहिलेलं आहे आपल्याला। आपल्या सोबत आलेल्या काही मॅडम आहेत, किरण मॅडम घुगे पोलीस निरीक्षक यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी अक्का आलेल्या आहेत का इथं, अक्कांना विनंती करतो की अक्कांनी समोर यायचं। किरण मॅडम, त्याचबरोबर मनीषा मॅडम काटे आणि स्वाती झेले यांनी सुद्धा यायचं। हा सोहळा आपल्याला जसा 10 दिवस झाला तसा 11व्या दिवशी सुद्धा आपल्याला आनंदानं पार पडत आहे, संपन्न होत आहे, कारण की आज कोरोनाच्या महामारी संकटामुळे या लोकांना रात्रंदिवस ड्युटी राहिलेली आहे, आणि डॉक्टर आणि पोलीस खातं मात्र त्याचे साक्षीदार आहेत, त्यांना सर्व जगाने देव मानलेला आहे। येतो वेळोवेळी त्यांचा सत्कार झालेला आहे, तसाच सत्कार आम्हीही आमच्या संस्थानमध्ये करत आहोत। अक्का त्यांचं स्वागत करीत आहेत शाल असून अंगावरचा काम। त्यानंतर मनीषा का मॅडम आपण यायचं, एक तुम्हाला वेगळ्या प्रकारचा आनंद इथं मिळत असेल, कारण की असं संस्थान आपल्या महाराष्ट्रात तरी कुठं नाही। एक गाव 11 गणपती पाहिले असतील साहेब, त्याच्यात 12 भानगडी पाहिले असतील, यानंतर स्वाती झेले, पण 11 गावांनी 1 गणपती महाराष्ट्रात मला तरी वाटतं याच ठिकाणी ओंकारेश्वर संस्थानामध्ये बाबाजींच्या आधिपत्याखाली होत असल, जेणेकरून तुमचा संरक्षणाचा ताण सुद्धा निश्चित कमी होत असल। आपण आला आमचा छोटे खाली सत्कार स्वीकारल्याबद्दल मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, आणि आश्रमाच्या वतीनं आणि बाबाजींच्या वतीनं तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहे असं जाहीर करतो। धन्यवाद। ते त्यांना निश्चित पटावं त्यासाठी आपण आले तरी त्यांना आपण आपल्या पद्धतीत उभा असलेलं दिसलं पाहिजे।
सारखंच आपल्याला बाबाजींचं आपल्या ताळ्यांच्या गजरामध्ये आवाजाच्या मीनारामध्ये बाबाजींचं स्वागत करायचंय. आपली माऊली तर निश्चितच बाबाजींचं जिथून पाऊल पडतं तिथून डीजेच्या नाशिक प्रयत्न करू नका, जिथं आहात तिथं उभे राहा. अरे फोटो काढू नको, मला वाटतं देवभोवतच असतो पण थांब थोडं, फोटो काढू नका, कोणी काढू नका. माल भाऊ सांगू करा. ओके महिलांनी खाली बसायचं पण आमचं ठेवूनच बसायचं. बघा आपण जे पात्र सजवले होते ते आपल्याला कोण सजवले हे कळत नाही. गणपती म्हणजे गणपतीचे, या गणपतीचं प्रतिरूप आपल्या समोर सादर झालेलं आहे. महिषासूर मर्दिनी त्यांच्या सोबत आहे, नाव नाही सांगता येणार मला आता कोण आहे त्याचं. आणि शंकर महादेव विश्वातून कैलासहून त्यांचंही नाव आपल्याला घेता येणार नाही, ओळखता येणार नाही, असे एकदम हुबेहूब पात्र सजवणाऱ्यांचंही धन्यवाद. बाबाजींचं आगमन या हर 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 हर. थोडं अंतर ठेवून उभं राहायचं. मी भद्रम पश्चिमादेव हे तैयो पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर उठिसे दुरांचे कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुनझुनती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. लंबोधर पीतांबर फणिवर बंधना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वाटपा हे सदना संकष्टी पवावे निर्वाणि रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय कर्पूर गौरां करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्र हर सदा वसन्तं हे आलविन्दे भवं भवानी सहितं नमः. मंदाल माला करिताल काय कपाल माला कितगंधरा दिव्यांबराय च दिगंबराय नम शिवाय च नम. घालीन लोटांगन वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी अलंगिन आनंदे पूजिन भाविवाळीन म्हणेना. तमेव माता च पिता तमेव तमेव बंधु च सखा तमेव तमेव विद्याद्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसिन्द्रियार्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेस्वं करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पय.
अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेव श्रीधर माधवा गोपिका वल्लभं जानकीनायकं रामजन हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव सद्गुरुनाथ महाराज की रामगिरी बाबा की सेवागिरी बाबा की सब संतन की ओंकारेश्वर भगवान की कारेश्वर भगवान की गणपति बाप्पा मंगल मूर्ति पुढच्या वर्षी आलेत का चला तुमचं चला वरती गणपतीसाठी जे समोर चालायचं तिनं हे समोर घेत त्या तिथं उभा राहायचं हा सोबत राहा तिच्या सर्व कार्य व्यवस्थितपणे आतापर्यंत पार पाडत आलेले आहे. चला भगिनी मंडळी समोर येतील अंतर ठेवा त्याचा थोडं मोठा राऊंड करा या अलीकडे शंकर महादेव गणराज गणपती महिषासुर मर्दिनी आणि बजरंग Hey, Dad!
पार्वती माता मंडताई पद्धति मे सहकार्य करता है साथ देता है जो वातावरण अपने महोदय निसर्गाच वातावरण जस एक कैलासावर है अस वाट प्रत्येक अपन सग टाया वजू
Yeah, yeah.
Bye-bye.
सर्व कार्यक्रम याच ठिकाणी होतील, कारण की इथून निघाल्याच्या नंतर आपण फक्त फेरी मारणार आहे, आपल्याजवळ तिकडे साऊंड सिस्टीम आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून त्यांना काय आनंद घ्यायचा असेल या ठिकाणी पूर्णपणे आनंद साजरा करावा। Thank you.
Thank you.
धरा ताल ताल चला साता थोड़ा करा वाह 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 ताली वाजवा ताली आवाज साठी एकदा क्या बात बघा सर्वांची सेवा करता हे वाह धन्यवाद वाह वाह धन्यवाद या सर्वांनी टाळ्यांच्या याच्यामध्ये त्यांचं स्वागत करायचं सर्वांनी टाळ्या वाजवायचा वाह धन्यवाद धन्यवाद क्या बात हो 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 या या क्या बात है वाह राधा कृष्ण 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 आपलाच नंबर आहे
सेवा केलेली आहे आपल्याला अख्ख्या महाराष्ट्र भर यांनी पोहोचवलेला आहे जे की यूट्यूब चॅनलचे जे सर्व आपले कार्यक्रम होतात हेच जोडी शूट करतात आणि शूट झाल्याच्या नंतर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सादरीकरण आपलं टाकून देतात ही जोडी सुद्धा कुठं डान्स न करणारी आहे पण आपल्या संस्थांमध्ये आल्याच्या नंतर त्यांना 11 दिवसातच या संस्थांचं कार्य कशा प्रकारचे चालतं ते कळालं धन्यवाद आता मला वाटतं 4 वाजलेत एक आपण बोललो तसं शेवटची जोडी म्हणून आपण आपल्या चोपदाराची घेऊन सरपंच थांबत होतो या चोपदार कारण की कोणी असो ज्याचं नाव घेतलं ते इथं येणार आपला आनंद व्यक्त करतोय पण आपल्यालाही काही टाइमची मर्यादा आहे वेळेचं बंधन आहे नियम अटी पाळायच्यात आपल्याला आणि यानंतर आपली स्त्रीची मिरवणूक निघेल आणि एक अर्ध्या तासामध्ये आपण स्त्रीला निरोप घेऊ देऊ ही चोपदार मंडळी सुद्धा सतत कार्यात असते वेळेचं भान यांना माहिती असतं सगळ्यात अगोदर यांना यावं लागतं आणि आल्याच्या नंतर आपली चोख व्यवस्था ठेवण्याचं कार्य ही मंडळी करीत असते म्हणून संस्थांतर्फे या मंडळीला खूप असा आशीर्वाद धन्यवाद धरुण्या धरुण्या एक चाबी आलेली आहे कोणाची तरी घरच्या लॉकची असेल कुलपाची असावी ती माझ्याकडे आलेली कोणाची असेल तर पळली महिला मंडळाने जागेवरच बसायचं कारण की आम्ही फिरून येणार आहे गणपती बाप्पा चला भजनी म्हणते चला लवकर समोर जशा प्रकारे आपण क्रम रचलेला आहे तशा प्रकारे आपण समोर जायचं आहे गर्दी करू नका भक्त मंडळींनी आपल्याला जागेवर थांबायचं महिला मंडळींनी आपण झाडाखाली बसून फक्त तोंड तिकडे फिरवा विहिरीकडे सरळ चला पादू चरण पादुकांकडे जायचं आहे मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे Oh.
एवढे तुम्ही जवळ थांबतील क्रिकेटकारांनी सुद्धा आपल्या बाजूला थांबायचं आहे सावली क्रिकेटकारांनी थांबायचं विहिरी जवळ जायचं नाही सावली थांबा दिलं विहिरीजवळ कोणी येऊन थांबू नका पाठीमाग थांबायचंय अभंग म्हणण्यासाठी अभंग म्हणण्यासाठी एक अभंग होईल नंतर आरती होईल आणि नंतर स्त्रीच्या विसर्जनाला बाबाजींच्या हस्ते निरोप देण्यात येईल त्यासाठी मी प्रथम भजनाची सुरुवात करा अक्रुराल कोने हो भगवान अक्रुराल कोने हो भगवान वृंदावनी क्या असकल जीवासी देवडे जीवदान नको नेहो भगवान पुरा नको नेहो भगवान गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा पहिले पण लावता
मागे सर गणपती बाप्पा कोरोना जाईल का गणपती बाप्पा कोरोना जाईल का हो हो गजानन महाराज की जय गणपतीला आपण साकडं घातलेलंय बाबाजी मी साकडं घातलेलंय निश्चितच कोरोनाचं संकट हे महाभयंकर असणार संकट निश्चितच कमी होईल आणि ते दूर होईल आपण एकट्या ओंकारेश्वर संस्थांसाठी नाही तर सर्व विश्वासाठी मागणी गणपती बाप्पाला केलेली आहे गजानन महाराज की जय मी सर्वांना विनंती करतो बाबाजी तर्फे की आपण फक्त ज्या सेवेकऱ्यांचं प्रसाद घ्यायचं राहिला ते थांबतील बाकीचे सर्व आपापल्या पद्धतीने माये मावल्या सर्वांनी अगदी आनंदानं घरी जायचे जसं आपण गणपती बांधलेला आहे आणि आजचं विशेष म्हणजे गणपती बाप्पा सर्व बाबाजींची इच्छा आहे की आपण सर्वांनी अगदी आनंदानं आशीष श्रद्धेनं आणि आपापल्या